नमस्कार, मैं हूं अमृत शर्मा। आप देख रहे हैं एसटीएस टाइम। भिवंडी शहर में घर पट्टी नल पट्टी के निजीकरण को निजी कंपनी को सौंपने के लिए कई दिनों से बवाल चल रहा है। पिछली महासभा में हमने देखा कि घर पट्टी और नल पट्टी का विषय चर्चा में लाया गया, जिसको लेकर भिवंडी के कई सारे नेताओं ने अपनी अपनी राजनीति शुरू कर दी। भिवंडी शहर में भिवंडी की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला अध्यक्ष स्वाति कांबले ने भी भूख हड़ताल कर दी और भिवंडी महानगर पालिका के सामने अपना मोर्चा खोल दिया। लगातार चार दिन उन्होंने महिलाओं के साथ में रहकर भूख हड़ताल की और भिवंडी महानगर पालिका के विरोध में नारे लगाए। निजी कंपनी को ये ठेका ना जाए, इसके लिए उन्होंने ये भूख हड़ताल की और जोर जोर से घोषणाबाजी की। चार दिनों के बाद महापौर मैडम ने उनको अपने कैबिन में चर्चे के लिए बुलाया और ये निजीकरण का जो मामला है वो समझाने की कोशिश की। उन्होंने बताया कि पिछली महासभा में हमने ये जो विषय है ये सिर्फ चर्चा का विषय है, अभी फिलहाल कोई ठहराव और किसी तरह का अभी कोई पास नहीं हुआ है। हमने ये चर्चा का विषय नगर सेवकों के सामने लाया और अभी आने वाली महासभा में भी ये सिर्फ चर्चा का विषय है। जब नगर सेवकों से चर्चा होगी उसके बाद में ठहराव होगा या प्रस्तावना होगी, वो सरकार को दी जाएगी कमिश्नर के माध्यम से। और एक तरफ कमिश्नर का यह भी कहना है कि मेरे पास कोई प्रस्ताव आया नहीं है। हालांकि महासभा में ये चर्चा का विषय हो चुका है। महापौर मैडम ने ये समझाने की कोशिश की कि अभी तक चर्चा का विषय है, ठहराव किसी भी तरह का पास नहीं हुआ है। हम कोशिश करेंगे आने वाली महासभा में चर्चा कर इसका विरोध होता है या इसके फेवर में जाता है उसका फैसला आने वाली महासभा में होगा। आइए देखते हैं एसटीएस टाइम्स की एक रिपोर्ट महापौर मैडम का और स्वाति कांबले का और विलास पाटिल नगर सेवक का, इनका सभी का क्या कहना है। पहली गोष्ट म्हणजे महासभेमध्ये चर्चेला महापौरांना मी विनंती केली होती आणि मनोज काटेकरांनी विनंती केली होती घरपट्टी नळपट्टी संदर्भात। आणि आज 2018 आणि 2017 हा पेंडिंग विषय होता महापालिकेचा, आणि त्यावेळी महानगरपालिकेच्या पटलावर हा विषय असताना त्यावेळी हा नगरसेवकांनी त्याला विरोध करून त्याला रद्द केलं होतं। ते रद्द केल्यानंतर आपले जे योगेश म्हसे साहेब होते त्यांनी त्याला वैखंडित करण्याकरता शासनाकडे पाठवलं होतं। त्याच्यामध्ये विसंगत असं होतं की जे दर आहेत रेटमध्ये फरक तफावत येईल म्हणून हा विषय त्यावेळी हा शासनाकडे पाठवला। आता समजा आम्ही 10 रुपये स्क्वेअर फीट आज आम्ही लावतोय, 10 रुपये स्क्वेअर फीट एक्झाम्पल आहे, 10 रुपये स्क्वेअर फीट गेले 5 वर्ष 8 वर्षापासून हाच रेट आहे आपल्या महापालिकेचा, तो काय वाढलेला नाही। पण त्यामध्ये त्या महासभेमध्ये असे विषय होतात का त्या रेट प्रत्येक 3 वर्षानंतर हा रेट वाढेल आणि महानगरपालिकेची जी आकारणी आहे ती वाढत जाईल, तर तो विषय इथे आपल्याकडे सध्या नाही आहे। ते घरपट्टीचा वाढबद्दल आणि घरपट्टीच्या जो कनेक्शनचे दर आहेत ते फिक्स रेट आपले गेले 8 ते 10 वर्ष, मला असं वाटतं ते फिक्स रेट आहे। तर हा माझ्या वतीने हा एक पत्र गेला होता, मनोज काटेकरांचं पत्र गेलं होतं आणि एक तहकूब जुना विषय त्यावर चर्चा होती, तर चर्चा आम्ही केलेली आहे। चर्चावर प्रशासन तुम्हाला क्लिअर कट उत्तर दिलेलं आहे की अजूनपर्यंत प्रशासन महापौरांकडनं किंवा महासभेकडनं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ठराव तुम्हाला अजून प्राप्त झालेलं नाही। आम्ही फक्त ही चर्चा केलेली आहे। चर्चा ह्याच्याकरता करतो आहे की महानगरपालिकेचं उत्पन्न वाढावं। आज गेले आम्ही 2 महिने अभय योजना राबवतो आहे, कमिशनर आम्ही सगळे सातत्याने चर्चा करतो आहे की महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवावं, म्हणून जे इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट हाऊस टॅक्स लागतो तो 0 केलेला आहे, तरीसुद्धा आत्तापर्यंत आम्हाला 9% वसुली आलेली आहे। मागे 11% आणि आत्ता काही 9% अभय योजना, तरीसुद्धा आत्ता कमिशनरांचं जर बोलणं आलं पुन्हा उद्यापासून आम्ही 15 दिवस पुन्हा राबवतोय। का तर घरपट्टी मालमत्ता कर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात द्यावा म्हणून शहराचा विकास होत आहे। आता या अनुषंगाने आम्ही पुन्हा चर्चेला हा विषय घेतला होता, चर्चेमध्येच हा विषय अजून प्रलंबित आमच्या महासभेत आहे आणि ह्याकरता महासभे म्हणून त्यांना ओपनली चॅलेंज सांगतोय की आम्ही हे रेट टाकणार आहोत आणि पश्चिममध्ये तुम्ही ठिकाणी रेट टाकणार आहोत। रेट टाकल्यानंतर लोकांचे डोळे उघडणार, तुम्ही सुद्धा सांगणार की ह्या चोऱ्या आहेत। नाही सर, हे आम्ही पहिल्यापासूनच बोलतोय ना की चोऱ्या आहेत, ज्यांचे मोठे मोठे आहेत त्यांनी कुठे कमी दाखवत फक्त एरिया कमी दाखवून आजही ते एक कमी देत आहेत। आम्ही बसलेलो आहोत कारण की आम्हाला माहिती खासगीकरणाचा त्रास हा फक्त गरिबांना होणार आहे, त्यासाठी आमचं हे आहे। आता आपला विषय झालेला आहे, आपण सांगितले की हा विषय चर्चेचा आहे,
चांगलं आहे. एक आपण आम्हाला पत्र द्यावं मॅडम आणि आम्ही बसलेलो. मॅडम पत्र हाच आहे. वी आर नॉट बाइंडेड. आम्ही ऑलरेडी आमचं जे पत्रव्यवहार जे चालतो ना, आम्ही शासना प्रशासनाने आमचंच हे करतो. प्रशासनाचं पत्र दिलेलं आहे. चर्चेचा विषय आहे. आजकाल सोशल मीडिया आम्ही रायटिंगमध्ये काही देऊ शकणार नाही. आम्ही जे काय प्रशासनाला आम्ही ऑलरेडी आमचा ठराव त्यांनी काय म्हटलंय, ठराव प्राप्त झालाय आणि तुम्ही काय म्हणता, ठराव रद्द करा. तुमच्या आणि तुमच्या लँग्वेजमध्ये कमिशनर प्रशासनाच्या लँग्वेजमध्ये फार डिफरन्स आहे. तुम्ही म्हणता ठराव रद्द करा. जो गोष्ट ठराव झाला असेल तो तर रद्द होणार. मला आयुक्त बोलत आले आहे. तुमच्या महाश्रीमध्ये आयुक्त साप्त असतातच. त्यांना मी बोलत तुम्ही होतात का ते, परंतु त्यांचं पण असंच उत्तर आहे की माझ्याकडे आदेश आलेला आहे. माझ्याकडे आलेले नाही असं कोणतेही प्रस्तावच माझ्याकडे आलेलं नाही. तर मला सगळ्या गोंधळच आहे ना. गोंधळ ही गुप्त सुटणार कसं काय? तुम्ही सांगितलं की फक्त चर्चा झाली. बघा तुम्ही मग बोला ना, फक्त चर्चा झाली, ठराव झालेलाच नाही. ठीक आहे, घ्या. मैडम, घरपट्टी नलपट्टी का निजीकरण की चर्चा महासभा में पिछले दिन हुई, उसको लेकर राष्ट्रवादी पार्टी ने यहाँ पर आमरण उपोषण रखा गया और आज आपने उनको चर्चे के लिए बुलाया. शहर की जनता जानना चाहती है कि ये पूरा मामला क्या है और इसके बारे में जानकारी आप बताइए. सभी भिवंडी वासियों को और हमारे जो राष्ट्रवादी के जो उपोषण के लिए बैठे थे उनको मैं यह कहना चाहूँगी, जो ये पानीपट्टी और गढ़पट्टी का जो खासीकरण हम लोग ने जो चर्चे का विषय महासभा में लिया था, तो वो अभी तक हम लोग का चर्चे का विषय चालू है. तो उस अनुशंसा से हम भिवंडी के सभी तमाम नागरिकों को और सभी हमारे नगर सेवक भाई, हम सभी लोग ये बात की चर्चा कर रहे हैं और आगे जाके हम लोग शासन को और उनका जो प्रस्ताव आएगा हम उनसे बात करते हैं और हम लोग की जो चर्चा चालू है उस अनुसार से हम ये खासीकरण करने का है नहीं करने का है, तो उस बारे में हम चर्चा कर रहे हैं. आगे जो हमारी महासभा आएगी उसके अनुसार से हम भिवंडी के सभी नगर सेवकों से भी ये बात करेंगे. तो इस लोगों को मैं यही कहना चाहूँगी कि ये अभी चर्चे का विषय है. आगे जो तय होगा वो सबको बताया जाएगा.